नमस्कार मित्रांनो, थिंक इन माइंड आरजे या यूट्यूब चॅनल वर आपले सर्व मित्रांचे स्वागत आहे। काही शेतकरी आपल्या प्लॉटच्या व्हिजिटला आलेले होते आणि आपलं जे नवीन प्रॉडक्ट आहे TMT ऑलराउंडर ते पण घेण्यासाठी आलेले होते, तर आपण आता बाबांचा परिचय करून घेऊ। बोला बाबा, तुमचं नाव सांग इकडे बघा कॅमेरा। माझं नाव हरिचंद्र माझी गोलप, राहणार वडाळी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, राज्य महाराष्ट्र। मी 1 एकर शागवा लावला आहे, मला 1.5 लाखाचा आतापर्यंत होऊन गेला, अजून इथून पुढं इतका होईल असा अंदाज आहे। इथून पहिले तुम्ही शागवा लावलेला होता का बाबा? नाही, पहिल्यांदाच लावला। पहिल्यांदाच लावला। तुमचं वय किती बाबा? माझं 61 वय। 61 वय, ठीक आहे। म्हणजे पुढच्या पिढीला तुम्ही काहीतरी चांगलं देऊन जाणार आहे निश्चितच। हा, चांगलं करा। आणि तुम्ही ज्यावेळेस शेवगा लावला होता त्यावेळेस तुम्हाला काही तुमचे जोडीदार म्हटले असेल, मित्र वगैरे, हे काय लावतोय, काय करतोय, काही विचारलं असेल? आपल्याला अनुभव नव्हता, पण तेच म्हणायचे तुम्ही करा लावा, याच्यातून तुमचं कल्याण होईल, त्या हिशोबाने आपलं कल्याण झालं असं। बर, ठीक आहे। आपले आता दुसरे एक मित्र आहे, त्यांचा पण आपण आता ओळख करून घेऊ। या गोलप साहेब, या पुढे सांगा तुमचं नाव, जे बोलतं त्यांच्यावर कॅमेरा। माझं नाव शामराव दत्तू गोलप। आम्ही या चॅनलचंच असं यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ बघितले, त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण पण शेवगा लागवड करावं असं। तर शेवगा लागवड केल्यानंतर यावर्षी कांद्यांना एवढे भाव असून सुद्धा कांद्यांपेक्षा खूप चांगल्यापैकी पैसा झाला आमचा, आम्हाला त्याचा आहे ना अभिमान आहे एक। आणि त्यानंतर आम्ही कोटमी साहेबांचं सहकार्य घ्यायला त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे। त्यांचे काही नवीन टेक्नॉलॉजी जी औषध आहे ते आम्हाला घेऊन जायचं आहे, आम्हाला याच्यापेक्षा बी अजून काहीतरी वाढ करायचा आमचा निर्णय व असं। ठीक, हां नमस्कार, आम्ही नांदगाव वडाळीचे शेतकरी दीपक गोलप। तर मागच्या वर्षी आम्हाला प्रेरणा भेटली शेवगाव ग्रुपकडून, ठीक आहे, मॅन टीमकडून, आमचे शेळके साहेब असतील लोशिंगव्याचे त्यांच्याकडून, का काहीतरी शेवगा लागवड करावी। मग आम्ही त्यानुसार 22 जूनला शेवगा लागवड केली आणि आमचा सर्व ग्रुप मिळून 8 ते 10 एकराची लागवड झालेली आहे। पावसाने बरेचपैकी नुकसान झालं, सुरुवातीला खूप संघर्ष झाला, झाडं पडलीत, पण सर्व टीमच्या टीमवर चांगलं होतं, मार्गदर्शन कोटमे सर असतील, सोलापूरचे आमचे पाटील सर असतील, लोशिंगाचे शेळके साहेब असतील, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि शेतकऱ्यांच्याही मार्गदर्शनाने आम्ही त्यातून मार्ग काढत गेलो आणि एक एक नवीन शिकत गेलो आणि त्यातून आम्हाला आता चांगल्यापैकी उत्पन्न झालेलं आहे आणि होत आहे। अजूनही भरपूर शेटिंग आहे, जूनपर्यंत माल चालेल। व्यापारी गुंजाळ साहेब आम्हाला चांगले भेटलेले आहे, घरी येऊन प्रॉपर ते माल घेऊन जातात, त्यामुळे विक्रीचंही विशेष टेन्शन नाही आहे। आणि आता आम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कोटमे साहेब आणि त्यांची टीम त्यांच्या प्रॉपर घरीच आलो आणि त्यांनी जे औषध तयार केलेलं आहे त्याचाही प्रॅक्टिकली अनुभव घेण्यासाठी आणि बघण्यासाठी आता ते घेऊनही जातो आणि त्यांनी यूज केलं आहे त्याचे रिझल्ट कसा आहे तेही बघितलं आणि आता आम्ही 10 बॉटल घेऊन जातो आहे। आणि आधी पुढच्या वर्षी अजून शेवगा लागवड करण्याची इच्छा आहे आणि क्षेत्र बरेच आम्ही वाढवणार आहे आणि आमच्या मित्रांनाही आम्ही आवाहन करतो, शेवगा शेतीतून तुमच्या बऱ्याच अडचणी दूर होतील, कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न आहे, तरी सगळ्यांनी जरी शेवगा पीक घेतलं त्याला स्कोप पण चांगला आहे, इतर कंट्रीमध्ये ते निर्यात होतं, त्यामुळे आपल्या आर्थिक स्थिती चांगली वाढू शकते असा मला विश्वास आहे। तरी सगळ्यांनी शेवगा लागवड करावी, कोटमे साहेब असतील, जावके सर असतील, बाळराजे असतील आणि इतरही आपल्या परिसरातील शेवगा शेतकरी असतील, सगळ्यांचं मार्गदर्शन घेत जावं आणि त्यातून एकमेकाला सहाय्य करून पुढे मार्ग काढावा आणि प्रगती करावी आपली, अशी इच्छा आहे। धन्यवाद।